पर्यंत बघा, कारण टी शर्ट दिले, जर्सी दिले, त्यांनी ते जर्सी परिधान केले नाही आहेत इथे उमरोली संघाने, आणि इथे 12 प्लेयर गोरसे बीचा आयोजकांकडे त्यांनी अपील केले. ठीक आहे ना भावेश? ओके, धन्यवाद. ऑब्जेक्शन त्यांचं होतं, त्यांच्याकडून क्लिअरिफिकेशन आलं. मॅचला सुरुवात. इथे रिवासाठी दुधारी तलवार, चेंडू वरती वार, चेंडू झाला आर पार, सीमा रेषा पार, भावेश पवार सरांच्या बॅट मधून आला षटकार. थँक्यू. मला वाटतं जे कोळसे बीचे पॅकर आहेत ना, त्यांनी डीजे मास्टरला जवळच घेतलं वाटतंय, काय गोदमध्ये घेतलं, अरे एक टू झेड काढा तोच. सनी तुपे सर डीजेच्या कानावरती काय टाकलं का? दरम्यान पाहतो सुरेख फटका, चेंडू फेकलाय लगाय झोन मध्ये, सी मारेशे पलीकडे, भावेश पवारच्या बॅट मधून येतो आहे षटकार. थँक्यू मास्टर. या ठिकाणी आपण पाहतोया षटकारच्या सहाय्याने 21 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकात 21 आपण पाहतो, आउट ऑफ स्टँड चेडू फेकला, अफलातून फटकेबाजी आपण पाहतोय. पहिल्या दोन सामन्यामध्ये तो भावेश पवार दिसला नव्हता, तीन सामन्यामध्ये भावेश पवार पण बॅट करून त्या धावा येत नव्हत्या, पण इथे महत्त्वपूर्ण मॅच, फायनलमध्ये प्रवेश करणारी मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. नवीन गोलंदाज गणेश घारे, इथे पाहतोय आपण कट केला चेंडू, स्कोर कार्ड आपण पाहतो 22 आकड्यावरती. दरम्यान पाहायला गेला पुन्हा एकदा जोरदार पहार, भावेश पवारच्या बॅट मधून येतोय अफलातून, हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर. थँक यू. इथे पुन्हा एकदा तोच दरारा, चेंडू वरती आपण पाहतो आक्रमक आणि चेंडूला नाही थारा, चेंडू आउट ऑफ पार्क, विकेट, चार बॉल चार षटकार झाले बघा.
थैंक यू रिवास्टर जेव अपन पारितोषिक लावत होतो तेव्हा षटकार येत नव्हते आणि आणखीन एक षटकार आला तर अश्विन चिंचलकर सर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक जेव्हा 21,000 1,000 चे पारितोषिक लागले जात होते तेव्हा षटकार येत नव्हते इथे पुन्हा एकदा सूट एक फार 5 चेंडू आणि 5 षटकार बावेच्या बॅक मधून येतात जुना चेंडू आपण पोहोचवायचं मैदानात मास्टर 6 चेंडू आणि 31 जागेवरती गेलतोय 516.67 स्ट्राईक रेटने 516.67 च्या स्ट्राईक रेटने या ठिकाणी फटकेबाजी करतोय 6 चेंडू आणि 31 धावा धावसंख्या जाऊन पोहोचते 40 या आकड्यावरती 5 चेंडू 5 षटकार आलेत या स्पर्धेमध्ये आपण शर्त